गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. पूजा ना बाहेर बसली आहे, आपण जाऊ आणि पहिल्या तर आजच्या व्लॉगची सुरुवात तिला घाबरवून करू. मगाशी पण मी तिला घाबरवलेलं, तेव्हा पण घाबरलेली, आता परत एकदा ट्राय करू. ओके, सकाळपासून नाही आपण कुठे जाता आलं फ्रेंड्स, कारण की जवळपासचे जे मंडळ आहेत एकदम जोर जोरात डीजे ढोल ताशा, त्यामुळे व्लॉग देखील नाही, कारण की खिडक्या देखील व्हायब्रेटत होता, इतका जोरात बेस होता. तर आपण घरीच होतो, काही नाही, जेवण विवण केलं, बसलो. बुजी फ्रेंड्सला हाय का बघू, फ्रेंड्सला हाय कर. बरं, हाय फ्रेंड्स, बेस्ट ऑफ लक. थँक्स थँक्स. ही झाल्यानंतर थोडस आम्ही नाही झाल्यानंतर मग कंटिन्यू ठेवलं ती गोष्ट. लव्ह स्टोरी वगैरे सांगितलेलं दोन वर्षानंतर परत कंटिन्यू. किती वर्ष व्हॉट डू यू थिंक, की मॅरिड म्हणजे अरेंज मॅरेज जास्त ओके की लव्ह मॅरेज, म्हणजे पर्सेंटेज कशाला द्या तुम्ही जास्त? नाही, मॅरेज आता पूर्णपणे दोघांच्या इंडिव्हिज्युअलिटी वरती डिपेंड. बॉन्डिंग तुमची मेंटॅलिटी किती जुळते एकमेकांशी, मे बी त्याच्यावरती पण डिपेंड. पण आता मॅरेज टिकवायला ना, खरं म्हणजे ताई एका व्यक्तीने तसा असायला पाहिजे. प्रत्येकाच्या समज वरती, आता कुणाला असं वाटतं की लग्न केलं म्हणजे जिम्मेदारी, कुणा कुणाला अपेक्षा असतात फक्त बायको म्हणजे बायकोनी हेच केलं पाहिजे तसं नाही. एक लाईफ पार्टनर म्हणून आपण पुढची वाटचाल कशी करू शकतो, आपण समजून घेऊन एकमेकाला किंवा ऍडजस्ट करून, समजून घेणंच नसतं, कधी कधी भांडणं पण होतात आमच्या दोघांमध्ये, पण ऍडजस्ट करणं. अच्छा ठीक आहे, तुला नाईस होते ना, ठीक आहे मग ऍडजस्ट करतो, मग थोड्या वेळ हे करणं. लव्ह मॅरेज असू द्या किंवा अरेंज मॅरेज असू द्या, अंडरस्टँडिंग आणि स्वतःला पाहिजेले का, खास करून जर मला पाहिजे ना माझी लाईफ चांगली चालली पाहिजे तर मी अरेंज होऊ द्या किंवा लव्ह मॅरेज होऊ द्या, काही झालं तरी हा मग ठीक आहे चल जाऊ दे, होत आहे ना होऊन जाऊ दे, मग ते चांगलं डिपेंड. जास्त समजूतदार बोलायला गेलं तर नाही आपल्यावरतीच, आता चांगलं पाहिजे तर मग हो दे, ठीक आहे दे, एक्सपेक्ट चांगलं असो ना. नाही नाही, मी पण भडकतो. नाही नाही, ते तसं असतं. अच्छा, ते सांगते युट्यूबवर व्हायचं किंवा इंस्टावरती काही करायचं लाईक, तर तुम्ही काय सल्ला द्याल एक्झॅक्टली काय, म्हणजे इंटरेस्ट असला पाहिजे खायला पहिला तर. इंटरेस्ट इंटरेस्ट म्हणजे कसं, ते पण असं की पेशन्स पण असलं पाहिजे. आता चालू केलं तर 10 वर्षांनी का होईना, मला ते फॉलोअर्स किंवा लाईक सबस्क्रायबर साठी नाही करायचंय, मला आवड आहे ह्या गोष्टी. म्हणजे आता समजा आता क्राफ्टचा पेपर भेटतो दुकानामध्ये, तो पेपर घ्याल तर मला ह्यानी बोटी बनवायच्या, एरोप्लेन बनवायची अशी मला आवड आहे. पण मी बनवलेल्या गोष्टींना लोकांनी लाईक केलं पाहिजे, तर ते सगळं नाही इंटेन्शन ठेवलं पाहिजे. मला आवड आहे काहीतरी बनवायची तर मी ते बनवतोय, ज्यांना ती आवड आहे ते स्वतः बघायला येते, कोणाला आवडावं म्हणून मी तसं करू तसं नाही. तसं सगळं तुम्हाला कोणी कधी हे गेलंय का, जे युट्यूबर असतात त्यांना काय म्हणतात ते काहीतरी ट्रोल व्हिडिओ म्हणतात असे स्पेशली जे करतात त्याच्यावरती व्हिडिओ. कमेंट तर आले होते की असं असं कोणी कोणी केलंय, समजा 100 येतात ना कमेंट, तर त्यातून 4 ते 5 मोजून असे लोक आहेत जे काही ना काहीतरी बोलून जातात. नाही नाही, मी कधी कधी देतो रिप्लाय, कारण की काही लोक ना एकदम पर्सनली जातात आणि आपल्याला समजून येतं की ते फेक अकाउंट आहेत करून. 30,000 मधून
सगळे जास्ती करून टीव्ही वरतीच बघतात, टीव्ही वरून बघतात ते, काही मोबाईल वरून बघणारे तेच फक्त कमेंट वाचतात, टीव्ही वरती बघणारी ऑडियन्स कधीच आपले कमेंट्स विमेंट्स वाचत नाही. तर 30,000 मधून 100 लोक दिवसाचे समजा कमेंट करतात, त्या 100 मधून 4 ते 5 लोक फक्त वाईट कमेंट करतात, तर त्या 4-5 लोकांसाठी आपण बाकीच्या ऑडियन्सला कसं मन दुखवायचं ना, म्हणून इग्नोरच राहू द्या, राहू द्या, त्यांना बोलू द्या. कारण की बघा, आजचा ब्लॉग टाकला त्याच्यावरती पण ट्रोल करतील, उद्या टाकला उद्या पण, परवा टाकला परवा पण, तर हा, तर ते त्यांना उत्तर देण्यापेक्षा आपण आपलं जे काय चालू आहे ते चालू करू. हा, एक त्या मागे एक लेडी होत्या अशाच युट्यूबर, त्यांना शिक्षा झाली काहीतरी, त्या आठवत असतील तुम्हाला, मला ऍक्च्युअली त्यांचं नाव आठवत नाही. लहान पोर असं त्यांनी, तिचं काय झालं, ते आहे नाही कुठे काय काय, मला पण ते हिने सांगितलं, तिने का लहान पोराच्या पार्ट वरून काहीतरी त्यांनी काढलेलं, युट्यूबचं त्यांचं बॅन विन केलं होतं सगळं काय रे, पॉक्सोच्या अंतर्गत त्यांना शिक्षा पण झाली. तांबे स्मिता, नाही स्मिता तुमचं नाव? हाय, माझं नाव कीर्ती. नाईस टू मीट यू. नाईस टू मीट यू. तू ताई, ताई तुमचं? नाईस टू मीट यू ताई. ताई तुमचं? भेटून बरं वाटलं ताई. जे काय स्टार्ट करणार रोशन, 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 नाईस टू मीट यू रोशन. अरे काय आर नो. सो दादा आणि ताई, तुमच्या दोघांना, तुम्ही जे काही सुरू करणार आहात 4 महिन्यामध्ये, त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक, खूप प्रगती करा आणि नक्कीच यशस्वी व्हा. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस यू बेबी. चल बाय बाय भाऊया. दोघींना ओळख रे, पण लगेच बोर्ड दाखव. तर फ्रेंड्स, घराच्या जवळपासच असं काय आदिराज फूड मॉल करून तयार झालंय, नवीनच आहे म्हणजे आपल्यासाठी तरी नवीनच आहे आता आल्यापासून. तर आपण नेहमी ज्या फूड कोर्टला जातो तिथे नाही झालो, आपण इथे आलोय काहीतरी व्हरायटीज ट्राय करायला जेवणाची. नॉनव्हेज होता ना, तू काय मागणार आहे? नॉनव्हेज पूजा, काय नॉनव्हेज? छोले भटुरे खाणार. छो इथं छोले भटुरे मी आज नाही खाणार. का? मंगळवार. अशी काय काय इथे दुकान आहेत फ्रेंड्स, सगळ्यात पहिलं तर आपण बघून घेऊ आल्या आल्या. शिजलिंग बाउल, हा ते कम्पेअर टू द्या वाल्यापेक्षा थोडस कमी आहे. काय डिसाइड झालं? छोले आणि ते वाले खाणार आहे. काय दिल्ली चाट काय खाणार? दही पुरी. दही पुरी नाही खाणार, शेवपुरी खाय. दही पुरी म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या हिशोबाने झाली आहे ना. मला भूक लागली यार, मी सकाळी चहा चपाती दोन खाल्ले, त्यानंतर चहा बिस्किट. का मग जेवली का ना? नंतर विसरून गेले. तू काय खाणार आहे? शेवपुरी, दही पुरी. तू चिकन खाणार आहे? काय सांगितलं? छोले भटुरे. व्हेजिटेरियन माणसाने त्याचा फोड बरं, ते फोड फोडा. तर फ्रेंड्स, टिपिकल आपण इथं नॉर्मली तेच करणार आहे, छोले भटुरे, चायनीज वगैरे हेच ते. माझा ऍक्च्युली काहीतरी वेगळा प्लॅन होता मिलेनियम मॉलमध्ये. काल आम्ही ते फूड कोर्ट होतं, तिथे एक मस्तपैकी सीझनची प्लेट होती, त्याच्यामध्ये काय काय व्हरायटीजच्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या. बट आता असं आहे की पूजाचं नाही होते तिला मूवी बघण्यासारखं, तर मग ते प्लॅन कॅन्सल. पण पूजा एवढं नाही, लिमिटेड राहायला पाहिजे. अरे लिमिटेडचा प्रश्न, मी तुला प्रॉब्लेम काय तो सांगितला. ते तुंबडचा भूत तिला बघायला आवडत नाही, कसं तरी विचित्र वाटतं बघायला. कोकणातलाच आहे ना, नंतर जाईल तिथे स्वतः सेपरेट. या सगळ्या गोष्टींमुळे मला तरी नाही लिमिटेड राहायचं. त्याच्या अगोदर आपण भरलो ना छोले भटुरे भागायला, ती वेज आपण बघितलंच मग अशी छोले भटुरे ट्राय करते आणि ॲव्हरेज आहे नॉर्मल. का आवडलं तुला? बरं झालं नाही आवडलं, बरं झालं. बटुक तुला आवडलं? नाही आवडला ना. छान एवरेज.
तर आपलं एक व्हेज मंचाव सूप पण रेडी आहे फ्रेंड्स, 1/2 वाला ड्राय नूडल्स आणि शेजवान चटणी. व्हेज आहे ते पूजा आणि गुड्डी पिणार आहेत दोघं पण. माझ्यासाठी चिकनची ऑर्डर दिली आहे, ते होईल थोड्या वेळातच. आपण एक आता काहीतरी वेगळा ट्राय करू. हे यांनी ना म्हणजे बनवलेली बरं का, अशी डायरेक्ट पॅकेटवाली नाही, त्याला विचारलं मी की त्यांनी बनवलेली शेजवान चटणी आहे. तरी इतर शेजवान चटणीपेक्षा थोडी वेगळी आहे शेजवान चटणी आणि थोडंसं छोले. तर माझं पण आलंय चिकन मंचाव सूप खूप दिवसांनी. लग्नामध्ये आता पण आता पण आता घेतो हा, कारण की तुम्ही दोघींनी व्हेज डिस्ट्रीब्युट केलंय, आता मला पण व्हेज प्लेट बसावा लागला. असं जे मला थिएटरमध्ये ट्राय करायचं होतं बघा, हे दिसतंय ह्यांच्या टेबलवरती असं बरोबर तर नाही गोष्ट, बट हीच ती गोष्ट आहे. देव आहे, हा देव आहे. आपण जाऊन आता इन्क्वायरी करून येऊ. दोस्तो अभी 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 जो आपने दिया हो तो क्या रहा, जो सिजलर था, सिजलर कौन सा है? वेज एंड पनीर सिजलर भी है, वेज ओवर सिजलर भी है, चिकन ओवर सिजलर है, कौन सा चाहिए? अभी ये दो में से कौन सा किसमें ज्यादा रहेगा स्टफिंग वगैरह? दोनों में सेम रहेगा, इसमें नीचे वाला में स्पाइसी रहेगा, ऊपर वाला में अच्छी नॉर्मल रहेगा, मगर चिकन वाला नहीं मिल पाएगा. अरे चिकन वाला संपलंय, चिकनच नाही आपल्याला मिळत पाहिजे, ते तर व्हेज आहे. गुड्डी काय बोललेली आता? देव आहे. मग विचार चिकन आहे. चिकन आहे, चिकन खतम हो गया ना? चिकन मतलब व्हेज मिलेगा ना? व्हेज मिलेगा. अरे चिकन अखन मिल जाएगा? नहीं चाहिए चिकन, मेरे को ही चिकन खाना था, बट इसको व्हेज खाना है. आज क्या है? मंगलवार. मंगलवार बघ व्हेज मध्ये बघ कोणतं आहे, मग कोण सा अच्छा रहेगा दोस्त दोनों में से? पाँच पीस पनीर आएगा, पाँच पीस मंचूरियन और राइस या नूडल, मतलब एक्स्ट्रा पनीर ऐड हो जाएगा उसमें. मतलब जो इसमें है वो इसमें भी आएगा है ना, पनीर वाले में भी. हाँ. तो ये वाला एक दे दो, वेज एंड पनीर वाव सिल्वर. पाँच पीस पनीर आएगा, पाँच पीस मंचूरियन और राइस या नूडल्स. ये राइस का नूडल्स है, दोनों नहीं है, एक करना है आपका. काय काय मी सिरियस घेणार आहे मनावरती की एक अशी टीम बनव ना जी खाण्याच्या बाबतीत काहीही नाही बोलणार, नावं घेईल काय खायचं आहे काय. राईस तुमचं श्रीकांत. तुमचं दा अभिषेक. तर दादांचं पण फ्रेंड्स इथेच आहे साईडला. तर ऍक्च्युली मला मटन ट्राय करायचं होतं, बट हे कसं आता आहे हे नाही करत आहे ना, मंगळवार आहे म्हणून माझी बायको आला नाही करत आहे, आता मी मटनच खायला आलो आता. बघू उद्या किंवा परवापर्यंत जेवणावर ट्राय करू. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर फ्रेंड्स तिथेच आहे, तिथं बऱ्यापैकी आपल्याला नॉनव्हेजचे व्हरायटीज भेट दिसतात इथूनच, चिकन मटन खरडा आणि दुसरे पण काही चिकनची थाळी वगैरे. पण आता पूजा काय मला एकट्याला अलाव करणार नाही, तर मी एक काम करतो, हे सिझनर तर तू पण खाशील ना, कुठे सिझनर तू पण खाशील ना, मी माझ्यासाठी मग मटन मटन खरडा किंवा काहीतरी ऑर्डर करतोच वेगळा. मी घेतलं मटन तर थोडंफार खाशील. हा ना विचार कशाचा आहे, आपण बकऱ्याचं खातो ना. बकऱ्याचंच असणार नाही, बोलायचं पण असतं, मेंढी बोलायला. चिकन नाही आणि तिकडे आपल्याला चिकन तंदुरी भेटेल, तर मी विचार करतो चिकन तंदुरी घेऊया आणि आपण त्या व्हेज सोबत मग आपण दोघं चिकन खाऊ. पूजा तर खाणार नाही, काय नाही वाटणार बेडा, तू चिकन तंदुरी खाणार आहे. हा ना दादा, हे मटन खरडा सोबत काहीतरी लागेलच का, चपाती किंवा भाकर आपल्याला? अच्छा मग अच्छा चिकन तंदुरी भेटेल मग आता. अच्छा आज नॉनव्हेजच नाही का? अच्छा हा हा हा. तिला ऍक्च्युली खाकरा फार आवडतो. तर फ्रेंड्स दादांचं ऍक्च्युली ना मिलेट्सचं म्हणजे हे आपण खाकरा टाईप खातो ना, दादा त्यांचा बिझनेस टाईप आहे आणि त्यांचं स्वतःच आहे इंडिव्हिज्युअल, म्हणजे ते काय असं आर्टिफिशियल वगैरे नाही, स्वतःच त्यांनी बनवून हे केलेलं आहे. आणि खरंच सांगतो म्हणजे मी पण टेस्ट केलं, आपण खाकरा घरी खाताना दिसतोच हमेशा नाश्ता वगैरे सोबत, पण हे थोडं वेगळं वाटलं बरं का, क्रंची ते क्रंची पण आहे आणि असं पण नाही की जास्त ऑइली आहे किंवा काय वेगळं. आता भाव्यांनी पण खाल्लं ते पण ते आवडीनेच खायला. हे बाजरा लसूण मेथी, बाजरा लसूण मेथी हा फ्लेवर तर मग. आणि हे कुठं तुमचं आपल्या ह्याच्यामध्ये पुणे म्हणजे ऑल ओव्हर पॅन इंडिया आहे डिलिव्हरी कुठे पण होते. अजून घ्यायला आले. तुला आवडला बटू, तुला आवडला ते मला दे, मला दे
की दादा आतापर्यंत कसं जिथे स्टॉल असतात ना गव्हर्नमेंट, तुम्ही बोललात ना गव्हर्नमेंट बेस्ड स्टॉल असतात खाद्याचे जिथे स्टॉल्स लागतात तिथे आतापर्यंत ह्यांनी त्याच्या एक्झिबिशन मध्ये घ्यावं. मला पण आता हे आवडलं, आता बघू दादाशी डिस्कस करून कसं ते काय विकतात किंवा काय विकतात. म्हणजे फ्रेंड्स ढोकला पण दादा म्हणजे दादानी आता ना खरं सांगतो बऱ्यापैकी मला दुसरे पण प्रोडक्ट्स आहेत ते सांगितले जे ते स्वतः बनवतात. फार वेगळे वेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि आता ढोकला पण ते बनवतात. ढोकला कसला हिरव्या ग्रीन स्प्राउटेड ग्रीन मूंगचा आहे, फॉक्सटेलचा आहे आणि अदर दॅन अदर पण प्रोडक्ट्स आहेत. ढोकळा सकाळी स्टार्ट होणार आहे. जेवढं पण आता दादांकडून ऐकलं ह्यांचं सगळं हेल्दीच आहे कारण की घरात बनणाऱ्या गोष्टींपासून आहे आणि ते पण ग्लुटेन फ्री होता जो आपण आता खाकरा यांचा ट्राय केला. अच्छा थाळी ही कोणती व्हेज? व्हेज. सिरियसली बरं का दादाने अजून मला बरेचसे अजून गोष्टी सांगितल्या आणि खरंच ट्राय करण्यासारखं आहे. तर आपण कॉन्टॅक्ट करू त्यांच्या कोणती ऑर्डर करू आणि त्यासोबतच आपल्या इथे हे पण रेडी आहे चिल्लर. तर याच्यामध्ये राईस आहे, मंचुरियन आहे आणि पनीरचे पीसेस आहेत. व्हेज आणि पूजा तुझ्यासाठी चांगली गोष्ट काय माहिती आहे, तिकडे मी मटन आणि चिकन विचारायला गेलो ना त्यांच्याकडे आज नाही आहे काही गणपती विसर्जन असल्यामुळे सगळं व्हेज. फक्त मी चिकन मंचा सूप पिला त्यांच्या इथे प्राईस पण आलाय. थँक्यू दादा. कोण बडू तुला पण ट्राय करायचं कसा? आपण पण याच्यामधले एक एक गोष्टी आता ट्राय करून बघू फ्रेंड्स. हे याच्यासाठी प्लेट नाही, याच्यामध्ये एकातच खायचं ना सगळ्यांनी. ठीक आहे काहीतरी वेगळं इतर दिवसांपेक्षा. तुला विचारलं तू पिणार आहेस का? पण तुला माहितीये ना हे एकट्यासाठी फ्रेंड्स बघा स्वतः एकट्यासाठी घेतलंय. ब्ल्यू वाला असेल तर ते सांग. बडी तू काय पिणार आहे? पिंक किंवा ब्ल्यू कलर आहे काही पण घेऊन. ठीक आहे स्ट्रॉबेरी आहे. हा ठीक आहे ठीक आहे बोल. तर फ्रेंड्स अशी काय आपली हिवाली ड्रिंक पूजाने आणली आहे. थँक्यू पूजा. आले आले ऍक्च्युली माझा थोडासा मूड खराब झाला होता कारण की मला जे ट्राय करायचं होतं ते मला नाही करता आलं. पण आता मॉलमध्ये गेलो इथे बसले बसले जे मला तिथे पाहिजे होतं ते इथे भेटलं. म्हणून गुड्डी जे पहिलाच वाक्य बोललेली ना काय होतं गुड्डी? देवा. खरंच इथलं इथे सगळं घडून आलं. तुंबड बघायचं ना आहे प्राईम वर. तुंबा हा प्राईम पण आहे आपल्याकडे. आपण घरी जाऊन तुंबड बघू. बेस्ट आहे. मंचुरियन बॉल आणि राईस आणि पनीर तिन्ही पण गोष्टी आपण घेतल्यात एका स्पून मध्ये. राईस मध्ये त्याची टेस्ट अजून जास्त लागते. राईस ची टेस्ट खरंच छान आहे. पनीर आणि मंचुरियन पेक्षा मला राईसच आवडला. तुला पण कंबाईन छान लागतो. पनीर आणि राईस खाल्ला पण मला राईसच फक्त असा आवडला. निघता निघता फ्रेंड्स पूर्ण हे बंदच झालंय. आपलं थोडंफार बोलणं वगैरे चालू होतं त्यामुळे थोडंसं डिले झालं. ट्राय करण्यासारखं आहे आणि खरंच टेस्टी फूड आहे बरं का. आपण जेवढं पण इथे ट्राय केलं ते रेस लावली रेस स्वतःच लय मजा वाटते. पडली पडू दे पडू दे. उठा आली गाडी आली अरे गाडी आली. वरती दुसरीकडे मला कुठं डस्टबिन दिसला नाही तर इथे कॅरेट आहे एक आणि सगळं तिथं कचराच आहे. तर फ्रेंड्स असं होतं आजचा काही दिवस. आपण मस्तपैकी एका नवीन ठिकाणी जेवण आपण काय काय ट्राय केलं. कसं होतं गुडी? कसं वाटलं जेवण? पूजा बघू कसं होतं. तर लगीले आता पूजाचं मन होतं व्हेज खायचं तर कसं ना सगळं फिरून फिरून मला आपल्याला व्हेजच खावं लागलं. इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजच्या आपल्या व्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय गल बुजी. बाय बाय फ्रेंड्स. ओ या घर इथे 10 मिनिटांवरती जाय फ्रेंड्स. सगळे लोक जातील स्कूटीने आपण जाऊ वॉक करत. बस कोणी मस्ती करू नका. हा जा जा. भले किती पण काही पण आपण फ्रेंडली का असते ना असे कुत्रे जवळ आले ना थोडी भीती तर वाटतेच. बसलो. हा बघ लॅम्प ते काय मंकी काय दूध. तुंबड बघा ह्याच्यावरती प्राईम वरती दाखवला तर आहे बट प्राईम वरती मी तुंबड टाईप केले तुंबड आहेच नाही काढलंय वाटतं त्या लोकांनी. फ्रेंड्स आता युट्यूब वरती पण चेक करतोय मी. तरी बघा हे सगळे नकली लोक आहेत. आतमध्ये गेलो स्टोरी सांगतात ते बरं. तुंबड असा मूवी होता ना फ्रेंड्स बघायचा बघायचा म्हणून राऊंड गेला. पण जेव्हा पण मी कधी प्राईम ओपन करायचो OTT तेव्हा तुंबड मूवी हमेशा रेकमेंडेशनमध्ये यायचा. बघा मला बघा आहे समोर.
तेव्हा नाही बघितलं. आता बघायची इच्छा इतकी होतीये पण भेटता भेटत नाही. तर असं मला वाटतंय थिएटरमध्ये जाऊन बघितलं पाहिजे.